नमस्कार, मी रूपा चौधरी SBT न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. उल्हासनगरातील दुचाक्यांचं सायलेन्सर आता पूर्णपणे सायलेंट होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील काही सामाजिक संस्था आणि ट्रॅफिक पोलिसांनी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत ध्वनी प्रदूषणाविरुद्ध एक अभियान सुरू केलंय. 32व्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत उल्हासनगर 1 बसस्टॉप आणि भारत चौक या परिसरात गुरुवारी संध्याकाळी 42 बुलेट्सचे हॉर्न आणि सायलेन्सर तपासण्यात आले. यामुळे इतर दुचाकीस्वार हिरोंची मात्र धडधड वाढली आहे. भिवंडीत देह व्यापाराचं मोठं रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणलंय. एका हॉटेलवर छापा टाकून आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी 10 आणि 11 फेब्रुवारी दरम्यान मध्यरात्री हॉटेलवर छापा टाकला. या आरोपींना डेको ट्रॅप रॅकेट चालवताना पोलिसांनी पकडलंय. या 3 पुरुषांना अटक झालीय तर 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे. मुंबईच्या कुर्ला, धारावी आणि गोवंडी सारख्या झोपडपट्टीतील लहान मुले कप सिरपचा नशेसाठी आधार घेत आहेत. याचाच फायदा घेऊन ड्रग तस्कर मात्र त्यांचा धंद्यासाठी उपयोग करून घेत आहेत. झोपडपट्टीतील लहान मुलांना हे स्वस्त ड्रग्ज हवे असल्यामुळे अधिक बाटल्या देण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून हे तस्कर त्यांच्या महत्वाच्या ड्रग्जची ने आण करवतात. ज्यांना MD सारखी ड्रग्ज परवडत नाहीत पण नशा मात्र हवीच आहे अशांना हे तस्कर आपलं लक्ष्य करत आहेत. कल्याण पूर्वेतील 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. बॅरिकेडच्या जागी लावलेली नायलॉनची दोरी न दिसल्यामुळे त्यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. योगेश सांगळे आणि मुकेश राय हे दोघे दुचाकीवरून स्टेशन परिसरात येताच बॅरिकेडच्या जागी लावलेली नायलॉनची दोरी त्यांना दिसली नाही. ही दोरी रेल्वेकडून बांधण्यात आली होती. दोरी अडकून त्यांचा अपघात झाला. त्यांना रुग्णालयात भरती केलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. जुहू पोलिसांनी एका सराईत अल्पवयीन चोराला ताब्यात घेतलंय. सोनं चोरून ते मॅनहोलमध्ये लपवल्यानं पोलीसही चक्रावले. नेहरू नगरमध्ये राहणाऱ्या तक्रारदार पूजा देवेंद्र या फिरायला गेल्या असता त्यांच्या घरातून दागिने चोरीला गेले. अतिशय कमी कालावधीत हा गुन्हा घडल्यामुळे जुहू पोलिसांना संशय होता की जवळच राहणाऱ्या व्यक्तीचंच हे काम आहे. एका टेम्पो ड्रायव्हरचा 17 मुलगा मित्रांसोबत पार्टी करण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी पकडलं. त्याने चोरी केल्याचं निष्पन्न झालंच पण ते 21 लाखांचे दागिने त्याने मॅनहोलमध्ये लपवल्यामुळे पोलीसही चक्रावलेत. खार पूर्वेच्या पोलिसांनी 2 ड्रग तस्करांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून एकूण 34 लाखांची चरस जप्त करण्यात आली. या दोनही तस्करांकडून एकूण 1 किलो 100 ग्रॅम मनाली चरस जप्त केली आहे. या चरसची किंमत 33 लाख इतकी आहे. शिवाय 1 लाख रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. वांद्रे पोलिसांनी ही कारवाई केली. चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपींना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले तर 3,19,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. विक्रोळीतून 2 गांजा तस्करांना अटक करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांचा गांजा आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक हे सर्व पोलिसांनी जप्त केलंय. अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळावर भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.